नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपाळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या सरासरी भावामध्ये थोडीशी घसरण ही प्रत्येक बाजार समितीमध्ये पाहायस मिळालेलं आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय दर होते जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एक अर्धा लॉट दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार सहाशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली डाळिंब सरासरी एक हजार तीनशे चाळीस रुपये कॅरेटपर्यंत कॅरेट विकलं तर टॉप क्वालिटीच्या डाळिंबाचे काही कॅरेट दोन हजार चारशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत डाळिंबाला आज बाजारभाव मिळाले आहेत तसेच टोमॅटोची काल दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे नव्वद कॅरेटची आवक आली होती सरासरी कॅरेटचे भाव चारशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत टॉमॅटोचे निघाले तर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोचे काही कॅरेट सहाशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत काल पिंपळा गाव विकले आहे येवला येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचं एखादा वक्कल दोन हजार तीनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं अंदारसुल ते सरासरी कांदे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले देवळा येथे सरासरी कांदे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एखादा लॉट दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे एक नंबर क्वालिटीचे कांदे सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त दोन हजार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटीचे कांदे सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चोपडा सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार एकशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येथे सरासरी कांदे एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धा वक्कल दोन हजार चारशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकलं चांदवडे येथे सरासरी कांदे एक का हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अर्धा वक्कल दोन हजार चारशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकलं कोल्डी गोल्डा सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे एक का हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एखादं वक्कल दोन हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकले तर हैदराबाद येथे आज आवक वाढलेली आहे पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज हैदराबाद येथे आहे एक दोन लॉटला तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले त्या खालो नारियल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल मिडीयम कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिनी मिडीयम कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा एक हजार शंभर ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आठशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला व्हाईट कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचा कांदा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा